नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री। फ्युजन कट्टामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गोवन सोल कढी। चला तर मग आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। 3 ते 4 चमचे कोकम रस, 1/2 इंच आलं जे मी खिसून घेतलेलं आहे, लसणाच्या 2 पाकळ्या ज्या मी खिसून घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 चमचा साखर, चवीनुसार मीठ। सर्वात आधी एका बाउलमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर किसलेलं आलं, किसलेलं लसूण, त्यानंतर थोडीशी साखर। साखर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर हे थंड पाणी, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर कोकम रस, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवणार आहोत, जेणेकरून हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूणची चव ह्या सोलकढीत उतरेल। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण एक काचेचा बाउल घेऊया, त्यावर ही चाळणी ठेवू। आणि हे आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित गाळून झालेलं आहे। आता आपण कोथिंबीर टाकूया, पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करूया। सोलकढीचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत। सोलकढी ही पित्तनाशक असते, शिवाय सोलकढीमुळे आपले डायजेशनही व्यवस्थित होतं। अशा प्रकारे थंडगार गोवन सोलकढी आपली तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। तुम्ही ही रेसिपी लाईक करा, शेअर करा। ही रेसिपी घरी ट्राय करून तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून त्याला सबस्क्राईब करा, शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।